नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदारकी होणार रद्द, निवडणूक आयोग घेणार महत्वाचा फैसला, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी वडेश्वरपंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून राजकारणातील चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यासह देशाच्या राजकारणात विविध वेगवान घडामोडी घडताना दिसत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे। आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता निवडणूक आयोगानं भाजपला मोठा धक्का दिला असून राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेस प्रतिज्ञापत्र सादर करत असताना त्यांच्यावरती असणाऱ्या दोन गंभीर गुन्ह्यांची माहिती त्यांनी या प्रतिज्ञापत्रात दिलीच नव्हती एवढंच नाही तर याचा उल्लेख देखील त्यांनी केला नव्हता। म्हणून फडणवीस यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, एवढंच नाही तर त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशा प्रकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या संदर्भात नुकतं सुनावणी पार पडली असून आणि यामध्येच आता देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलानं फडणवीस यांनी ही माहिती न दिल्याची कबुली केली आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून फडणवीस अडचणीत आले असून या संदर्भात आता निवडणूक आयोग मोठी कारवाई करणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान फडणवीस यांचे वकील प्रभाकर डवले यांनी स्वतः उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीसमोर या संदर्भातली कबुली दिल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या असून फडणवीस यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।